तर आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे, त्याला कामकाजाची सुरुवात देखील झालेली आहे. आपण थेट जाऊयात. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकास मंडळे आदेश 2011 मधील खंड 8 अन्वये महसूल व विभागाचे सन 2018-19 आर्थिक वर्षातील वैधानिक विकास मंडळ निहाय कार्यक्रमांतर्गत व अनिवार्य प्रत्यक्ष खर्चाचे अविभाज्य भागासह विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवतो. सन 2018-2019 या आर्थिक वर्षातील वैधानिक विकास मंडळनिहाय कार्यक्रम व अनिवार्य प्रत्यक्ष खर्चाचे अविभाज्य भागासह विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकास मंडळे आदेश 2011 मधील नियम 8 अन्वये कौशल्य विकास व उद्योजकता विभाग सन 2018-19 या आर्थिक वर्षातील वैधानिक विकास महामंडळ निहाय कार्यक्रमांतर्गत व अनिवार्य प्रत्यक्ष खर्चाचे अविभाज्य भागसह विवरणपत्र सभागृहासमोर ठेवतो. सन 2018-2019 या आर्थिक वर्षातील वैधानिक विकास महामंडळानिहाय कार्यक्रम व अनिवार्य प्रत्यक्ष खर्चाचे अविभाज्य भागासह विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. संसदीय कार्यमंत्री. अध्यक्ष महोदय, विधानसभेच्या सन 2020 दुसऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 24 फेब्रुवारी 2020 ते दिनांक 14 मार्च 2020 या कालावधीत माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री महोदयांनी विधानसभा सभागृहात दिलेल्या 299 आश्वासनांची यादी, तसेच 2020 दुसरे अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर पूर्तता करण्यात आलेल्या 89 आश्वासनांच्या पूर्ततेच्या विवरणपत्र यादीसह सभागृहाच्या पटलावर ठेवतो. विधानसभेच्या सन 2020 दुसऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 24 फेब्रुवारी 2020 ते दिनांक 14 मार्च 2020 या कालावधीत माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री महोदयांनी विधानसभा सभागृहात दिलेल्या 299 आश्वासनांची यादी, तसेच सन 2020 दुसरे अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित झाल्यानंतर पूर्तता करण्यात आलेल्या 89 आश्वासनांच्या पूर्ततेची विवरणपत्रे यादीसह सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. विदर्भ मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकास मंडळे आदेश 2011 मधील नियम 8 अन्वये संसदीय कार्य विभागाच्या सन 2018-2019 या आर्थिक वर्षातील वैधानिक विकास महामंडळाच्या अनिवार्य प्रत्यक्ष खर्चाचा भागासह विवरणपत्र सभागृहासमोर ठेवतो. सन 2018-2019 या आर्थिक वर्षातील वैधानिक विकास महामंडळानिहाय अनिवार्य प्रत्यक्ष खर्चाचे अविभाज्य भागासह विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले.